नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ड रजिस्टर म्हणजे काय त्याची व्याख्या आणि काही सोपी उदाहरणं पाहिली होती। आता वर्ड रजिस्टर या घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात याविषयी आपण माहिती घेऊयात। वर्ड रजिस्टर म्हणजेच यादी करणे, पण कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला याहून थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारतात। ते कसे? तर दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारा शब्द शोधा, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। कधी कधी दिलेल्या गटाशी किंवा शब्दांशी संबंधित नसणारा शब्द शोधा, असाही प्रश्न विचारला जातो। कधी कधी चूज द करेक्ट ऑप्शन, कधी चूज इनकरेक्ट ऑप्शन, अशाही प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात। तर काही वेळेला एखादी कंडिशन दिलेली असती, एखादी अट दिलेली असती आणि त्या अटीवर हुकूम आपल्याला शब्द शोधायचा असतो। चला तर मग आपण या प्रत्येक प्रश्न प्रकारानुसार एक एक उदाहरण आता पाहूयात। पहिलं उदाहरण आपण पाहूयात, वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड। चूज द वर्ड दॅट इज रिलेटेड टू द बॉडी पार्ट्स। प्रश्न काय आहे? चूज द वर्ड दॅट इज रिलेटेड विथ द बॉडी पार्ट्स। आता पर्याय क्रमांक एक आहे नेल कटर, पर्याय क्रमांक दोन आहे स्पेक्स, पर्याय क्रमांक तीन शूज आणि पर्याय क्रमांक चार हेड। आता आपल्याला यातील शरीराच्या अवयवांशी संबंधित शब्द शोधायचा आहे। अगदी हुशार आहात तुम्ही, तुम्हाला कळालंच असेल की शरीराचा अवयव याच्याशी संबंधित असणारा शब्द आहे हेड। स्पेक म्हणजे चष्मा, नेल कटर म्हणजे नख कापण्यासाठी आपण वापरतो ते, आणि त्यानंतर शूज ही सगळी साधनं आहेत जी आपण वापरतो, पण ती काही आपल्या शरीराची भाग नाहीत। कळालं मग? याचा या प्रश्नासाठीचा योग्य उत्तर आहे बॉडी पार्टशी संबंधित शब्द म्हणजेच हेड। चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात। आता संबंधित नसणारा शब्द, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ कलर नेम्स। काय प्रश्न आहे? चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ कलर नेम्स, म्हणजेच रंगांची नावं नसणारा किंवा रंगांच्या नावाशी संबंधित नसणारा शब्द शोधा। आता आपण पर्याय पाहूयात। पर्याय एक नंबरला आहे ग्रीन, दोन नंबर रेड, तीन नंबर रेनबो आणि चार नंबरचा पर्याय आहे व्हायलेट। आता मला सांगा यातला कलर नेम्स, द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ कलर नेम्स कोणता आहे? बरोबर रेनबो, कारण ग्रीन हे रंगाचं नाव आहे, त्यासोबतच रेड हे सुद्धा रंगाचं नाव आहे आणि व्हायलेट हे सुद्धा रंगाचं नाव आहे, पण इंद्रधनुष्य हे रंगाचं नाव नाही। म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे रंगांच्या नावाशी संबंधित नसलेला शब्द म्हणजेच रेनबो। आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न म्हणजे योग्य पर्याय शोधा, चूज द करेक्ट ऑप्शन। आता या प्रश्न प्रकारातील प्रश्न पाहूयात। चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन। प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन। आता आपण ऑप्शन कुठली कुठली आहेत ते पाहूयात। पहिलं ऑप्शन आहे मंकी ब्लिट्स, सेकंड ऑप्शन आहे डक म्यूज, थर्ड ऑप्शन आहे स्नेक क्वॅक्स, फोर्थ ऑप्शन आहे लॉयन रोअर्स। आता नीट या पर्यायांकडे बघा, प्रत्येक ठिकाणी प्राणी आणि त्याचा आवाज अशी जोडी दिलेली आहे, पेअर दिलेली आहे, पण या पेअर पैकी एकच पेअर म्हणजे एकच जोडी बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे आणि तो कोणता असेल? तर या ठिकाणी अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर लायन रोअर। ग्रेट। आता याच प्रश्न प्रकारातील पुढचा प्रश्न कसा असेल तो आपण पाहूया।
आता आपल्याला इनकरेक्ट पेअर शोधायची किंवा त्याला ऑड मॅन आउट असंही म्हणतात. पाहूयात आपण आता. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम गिवन ऑप्शन. आणि ऑप्शन आहेत आपले, पर्याय आहेत, लोटस, नॅशनल फ्लावर, पीकॉक, नॅशनल बर्ड, टायगर, नॅशनल ॲनिमल, आणि फोर्थ नंबर आहे क्रिकेट, नॅशनल स्पोर्ट. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल का यातली इनकरेक्ट पेअर कोणती आहे. अगदी बरोबर, म्हणजेच चुकीची जोडी कोणती आहे, ती आहे क्रिकेट, नॅशनल स्पोर्ट. क्रिकेट हा आपला नॅशनल स्पोर्ट नाही. आपला नॅशनल स्पोर्ट कुठला आहे? हॉकी. अगदी बरोबर. त्यामुळे इनकरेक्ट पेअर असणारी ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. आपण आता पुढील प्रश्न प्रकार पाहूयात. आता या प्रश्नामध्ये एक अट दिलेली असते आणि त्या अटीनुसार आपल्याला योग्य पर्याय उत्तर शोधायचं असतं. अट काय आहे बघूयात आपण. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट एंड विथ ई. वी हॅव टू फाइंड द वर्ड दॅट डज नॉट एंड्स विथ लेटर ई. म्हणजेच ई या अक्षराने शेवट न होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि पर्याय आहेत नाईन, फाईन, ईगल आणि एक. तर आपण काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल का नाईन एंड कशाने झाला, या शब्दाचा शेवट कशाने झाला ई, फाईन याचा शेवट कशाने झाला ई या अक्षराने झाला. त्यासोबतच ईगल, ईगल या शब्दाचा शेवटही ई या अक्षराने झाला. मात्र एक या शब्दामध्ये शेवट हा जी या अक्षराने झाला. दिलेल्या अटीनुसार ई या अक्षराने शेवट न होणारा शब्द आहे ई डबल जी एक. तर विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत केलेल्या या सरावाचा तुम्हाला नक्कीच वर्ड रजिस्टर हा घटक अधिक सुलभपणे समजण्यासाठी फायदा झाला असेल. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी आणि चांगल्या सरावासाठी खाली दिलेल्या गुगल लिंक आणि PDF फाईलचा नक्की वापर करा. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.